अनंत कोटि ब्रह्मांड नायक कुळदेवी आणि कुळदेवतेला प्रसन्न करण्याचे असे पाच उपाय मी तुम्हाला सांगण्यात जात आहे, जे की खूपच साधे सोपे उपाय आहे। ज्यांना आपल्या घराच्या कुळदेवतेविषयी माहित आहे त्या लोकांसाठी हे उपाय आहेत, आणि ज्यांना कुळदेवतेविषयी माहित नसेल तेही या उपायांना करू शकतात। आपल्या कुळदेवी आणि कुळदेवतेला जागृत करून प्रसन्न करू शकता। काही वेळा होते काय की आपली जी वडीलधारी माणसं असतात तीही आपल्या कुळदेवतेची पूजा करत नाही, तिची सेवा करत नाही, ज्या कारणामुळे आपल्यालाही हे माहीत नसते की आपल्या घराची कुळदेवी व कुळदेवता कोण आहे। भक्त हो, कुळदेवी आणि कुळदेवता आपल्या घराची ही परंपरेने पिढी दर पिढी आपल्या घराची देवता असते, जिला पिढ्यानपिढ्या आपल्या घरी पूजले जात असते। जेव्हा आपण त्यांचे नाव घेण्यास विसरून जातो, त्यांची सेवा पूजा अर्चा भोग करण्यास विसरून जातो, जेव्हा आपण त्यांच्या सिद्धस्थानी जाण्याचे विसरून जातो, तेव्हा ते क्रोधित कोपले जातात, ज्याने ते आपल्या घरातून निघून जातात, आणि मग त्यामुळे आपल्या घरावर त्यांचा वास राहत नाही, त्यांची कृपाही होत नाही। या कारणामुळे होते काय की आपल्या घराचे सुरक्षा कवच भंग पावते, जे की आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीत बसलेले असते, ते तुटले जाते। जे की आपल्या घराच्या कुळदेवीचे वा घरवत देवतेचे स्थान असते, आणि जेव्हा पण कोणती नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते किंवा मग दरिद्रता आपल्या घरामध्ये प्रवेश करते, अनेक आजारपण आपल्या घरात प्रवेश करतात, तेव्हा या अगदी बिना रोखटोकने आपल्या घरात घुसून जातात। तर भक्त हो, काहीसे अशाच प्रकारचे होते, जसे की कोणत्या दरवाजाच्या चौकटीत जर रोखण्यासाठी कोणता दरवाजाच किंवा बंधनच नसेल तर कोणीही आपल्या घरात ये जा करू शकतो, अशाच प्रकारचे हे असते। तर जेव्हा घराची कुळदेवता नाराज होते, जेव्हा तिचे वास्तव्य आपल्या घरात राहत नाही, त्यावेळी ह्या गोष्टी घडतात। पण भक्त हो, असे खास पाच उपाय मी आपणास येथे सांगण्यात जात आहे, जे की तुमच्यासाठी खूपच महत्वपूर्ण आहे। जर तुम्ही या उपायांना करता तर निश्चित रूपाने तुमची कुळदेवी आणि कुळदेवता तुमच्यावर प्रसन्न होतातच, आणि जागृत अवस्थेतही तुमच्या सोबत नेहमी राहतील। मी तुम्हाला माझ्या बऱ्याच व्हिडिओंमध्ये कुळदेवी आणि कुळदेवतांचे महत्व पटवून सांगितलेले आहे। सर्वात प्रथम जर तुम्ही कोणती साधना करता, कोणती पूजा अर्चा करता, तर तुमची कुळदेवी आणि कुळदेवतेची करा। अगदी तुमच्या इष्टदेवाच्याही पहिली यांची पूजा करा, कारण भक्त हो, जर ते प्रसन्न झाले तर इतर देवता किंवा मग तुमची जी इष्टदेवता जी आहे ती स्वतः प्रसन्न होईल तुमच्या अगदी थोड्याशा पूजेने। दुसरी गोष्ट ही की कुळदेवी आणि कुळदेवतेच्या साधनेसाठी पूजेसाठी कोणत्या गुरुची आवश्यकता नाही, नाही कोणत्या सुरक्षा चक्राची आवश्यकता असते। फक्त थोड्याशा पूजेने तुमची जी कुळदेवता असते ती प्रसन्न होऊन जाते, आणि तुमचा पुढील येणारा जो मार्ग आहे तो तुम्हाला दाखविण्यास, तुमच्यासाठी खोलण्यास सुरुवात करते। जसे की तुमच्या घरात बरकत येणे, आजारांचे पळून जाणे, घरात सुखशांती राहणे, पती पत्नीतील आपापसातील प्रेम वाढणे, घरात एकतेचे वातावरण निर्माण होणे, त्याचबरोबर घरातील सदस्यांकडून योग्य व अचूक निर्णय घेतले जाणे, ही सर्व कार्य जी आहेत ती आपल्या कुळदेवी आणि कुळदेवतेच्या कृपेनेच होत असतात। तर तुम्हाला सांगण्यात जात आहे की ते कोणते पाच सोपे उपाय आहेत। सर्वात पहिला उपाय आहे, त्यास तुम्ही ध्यान देऊन ऐका। जेव्हा पण तुम्ही घरात चपाती भाकरी बनविता तर त्यातील सर्वात पहिली जी बनते ती कुळदेवतेच्या नावाने नक्कीच बाजूला करा। जर तुमच्या घरामध्ये कुळदेवी आणि कुळदेवता दोन्ही आहेत तर पहिल्या दोन चपात्या तुम्ही नक्कीच त्यांच्या नावाने काढाव्या। एक चपाती कुळदेवीच्या नावाने आणि दुसरी कुळदेवाच्या नावाने, आणि त्यावर अगदी थोडासा गुळ, एक छोटासा तुकडा
तुम्ही त्यावर ठेवा आणि आपल्या हातामध्ये घेऊन आपल्या कुलदेवतेचे स्मरण करा. आणि तुम्हाला जर तुमची कुलदेवता माहीत नसेल तर तुम्हाला हे बोलायचे आहे की हे माझ्या कुलदेवी कुलदेवता, तुम्ही जे पण असाल, मी तर अज्ञानी रूप बाळ आहे, मला तुमच्याविषयी माहीत नाही. ही पहिली चपाती तुमच्या नावाची आहे, कृपया या स्वीकार करा आणि प्रसन्न व्हा. आणि मग ही जी चपाती तुम्ही काढाल तिला एका साफ सुथऱ्या स्थानी ठेवा किंवा मग घराच्या मंदिराच्या बाजूस ठेवा, पण स्वच्छ ठिकाणी ठेवायचे आहे. आणि मग त्या चपातीस थोडा वेळ तेथे ठेवल्यानंतर म्हणजेच अर्धा एक तासानंतर कोणत्या गायीला त्या चपातीला भरवावे, हा पहिला उपाय तुम्ही करायचा आहे. पुढील उपाय हा की जेव्हा पण तुमचा पगार येईल, कोणती मिळकत येईल, मग जे पण तुम्ही कमवित असाल, जसे तुमचे कोणते स्वतःचे व्यवसाय धंदा काम असेल, तुम्ही कोणते नोकरीत असाल, असे कोणतेही काम तुम्ही करत असाल, तर जे पैसे येतात तुमच्या हातात त्यापैकी काही हिस्सा जो आहे तो अवश्य न चुकता तुमच्या कुलदेवतेच्या नावाने तुम्हाला बाजूला काढला पाहिजे. माना की जर तुम्ही 10,000 कमवित असाल, 10,000 मग जरी तुम्ही 10,000 रुपये काढता किंवा 100-100 रुपये काढता, हे तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे. आणि होते काय की जेव्हा आपण त्यांच्या नावाने पैसे काढतो, माना की 10 रुपये आपण काढतो, तर ते आपल्यासाठी 100 रुपयाच्या बरकतीतून स्वतःहून पुढे येतात, आपणास आपल्या बरकतीसाठी मार्ग खोलून देतात, आपल्या कुळदेवी कुळदेवता. तर भक्त हो, 10 रुपये काढलात तर ते 100 रुपये तुमच्या जोडीत देतील, 100 रुपये काढलात तर ते 1,000 रुपये तुमच्या जोडीत देतील. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. भक्त हो, अशा प्रकारे तुम्हाला पैसे जे आहेत त्यांच्या नावाने बाजूला करायचे आहेत. तर ते पैसे जेव्हा तुम्ही बाजूला करता तेव्हा ते कोणत्या जमापेटीत साठवायचे आहेत, आणि हे पैसे तुम्हाला चुकूनही खर्च करायचे नाही. तर हे जे पैसे आहेत जेव्हा वेळ येईल तुम्ही त्यांच्या नावाने कोणते जागरण करू शकता, भजन कीर्तन करू शकता. आणि यात एका महत्वाच्या गोष्टीचे ध्यान ठेवा की भक्तो, जेव्हा तुम्ही असे काही कराल तेव्हा त्या पैशात आपल्याकडून अधिक पैसे मिसळून तो खर्च करा. किंवा मग तुम्ही त्यांच्या सिद्धस्थळी जात असाल तर त्यांच्या दानपेटीत त्यांना दान करावा, किंवा त्या मंदिरात जाऊन त्यांच्या नावाने भोग प्रसाद बनवून तेथील उपस्थित लोकांना ते भोजन खाऊ घालायचे आहे. तिसरा उपाय हा की कुळदेवी आणि कुळदेवतेच्या सिद्धस्थानी जाऊन तुम्हाला तेथे आपले डोके टेकवून नतमस्तक व्हायचे आहे. आणि त्यांची जी पूजा अर्चा सेवा आहे ती तुम्हाला अगदी मन लावून करायची आहे. जर तुम्ही त्यांच्या सिद्धस्थानी जात नसा आणि त्यांचे दर्शन घेत नसा तर त्यांची कृपा लवकर होत नाही. या गोष्टीचे ध्यान ठेवा भक्तो. मग जरी तुम्ही वर्षातून एकदा जा किंवा अनेकदा जा, पण त्यांचे दर्शन घेणे अनिवार्य आहे. वर्षातून किती वेळा दर्शनात जायचे ही तुमची इच्छा आहे, पण जाणे हे अवश्यच आहे. चौथा उपाय हा आहे की कोणता एक दिवस निश्चित करा ज्या दिवशी तुम्ही आपल्या कुळदेवी कुळदेवतेचा भोग प्रसाद लावू शकता. जसा कोणी 5 लाडूंचा भोग प्रसाद ठेवू शकतो, तर कोणी सफेद मिठाईचा अथवा कोणत्या अन्य पदार्थांचा, पण हा महिन्यातून एकदा तुम्ही निश्चित केलेल्या दिवशी किंवा मग तुमच्या कुळदेवतेच्या वारानुसार अगदी न चुकता कमीत कमी महिन्यातून एकदा हा भोग प्रसाद तुम्हाला त्यांना दाखवायचा आहे. भक्त, तुम्हाला आपोआप फरक पाहण्यास मिळेल जेव्हा तुम्ही या विधीला अंमलात आणण्यास सुरुवात करता. पुढील 5वा आणि शेवटचा उपाय मी आपणास सांगू इच्छितो, तो हा की त्यांच्या नावाने दिवा जळवणे. भक्त हो, त्यांच्या नावाने दिवा जळवताना जर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीच्या वरच्या बाजूस जर अशी कोणती जागा तुम्ही बनवली असेल जेथे की तुम्ही तो दिवा ठेवू शकत असाल. काही लोक बनवितात अशा गोष्टी, किंवा मग काही असा काही काचेचा बॉक्स किंवा मातीचे लटकणारे कोणते कोरीव नक्षीदार भांडे तुमच्या घराच्या चौकटीच्या बाहेरील उजव्या बाजूस लटकवलेले असेल, तर तुम्ही तेथे त्यांच्या नावाने पेटवलेला दिवा ठेवू शकता. आणि जर तुम्ही असे तेथे करू शकत नसाल तर तुमच्या घराच्या मंदिरामध्ये किंवा बाजूस त्यांच्या नावाने दिवा पेटवू शकता. आणि मग तुम्ही पाहाल की जर या 5 उपायांना तुम्ही करता
तुम्हाला कळत नकळत खूपच लवकर त्या सर्व गोष्टी पाहण्यास मिळतील ज्या तुम्ही खूप साऱ्या कामांना केल्यानंतरही खूप साऱ्या उपायांनाही केल्यानंतरही आजपर्यंत तुम्हाला प्राप्त झालेल्या नसतील. म्हणजेच थोडक्यात की तुमच्या घरातील जे बदल आहे, तुमच्या घराच्या व्यवहारातील जे बदल आहेत आणि त्याचबरोबर तुमच्या कामधंद्यामधील जे होणारे बदल आहेत त्या सर्व बदलांना पाहण्याची संधी तुम्हाला मिळेल की हे कसे काय घडून आले आहे. फक्त हो, काही वेळा तर तुम्हाला एवढे हैराण करून सोडणारे चमत्कार बदल पाहण्यास मिळतील की तुम्हाला हे माहीत सुद्धा पडणार नाही की मी तर याचा विचार केला होता आणि हे माझ्यासोबत आत्ता माझ्या समोर घडूनही आले आहे किंवा ते काम पूर्णही झालेले आहे. मी तर याची मनात इच्छा करत होतो की हे माझ्याजवळ असावे आणि बस ते माझ्याजवळ आज आहेही. याच प्रकारचे चमत्कार तुम्हाला पाहण्यास मिळतील या पाच उपायांना जेव्हा तुम्ही अंमलात आणण्यास सुरुवात करा. बघतो हो, या गोष्टीला हलक्यावर घेऊ नका किंवा मजाक समजून दुर्लक्षित करू नका. आजही बरीचशी अशी लोक मी पाहिलेली आहेत जी की अशाच प्रकारच्या कुळदेवतेच्या उपायांना नियमितपणे आवडीने करून आज ते त्यांच्या आयुष्यात त्यांच्या कुळदेवतेच्या कृपा आशीर्वादाने त्यांची देवता त्यांच्यावर प्रसन्न असून ते खूपच आनंदी व सुखी जीवन जगत आहेत. तर तुम्हीही या उपायांना करण्यास आजच सुरुवात करा आणि आपल्या कुळदेवी आणि कुळदेवतेस जागृत करून तुमच्यावर प्रसन्न करून घ्या. भक्त, आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. ब्रह्मांड नायक तुझी एक समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. सूर्याचा खेळ धरणीची सोंगाटी देवा विना माणसाची जिंदगानी एकटी. कसा उलट तो फासा कशी चाले नियती देवा विना माणसाची जिंदगानी.